आम्ही मच्छी मार्केटला भेट दिलेली आहे. खास मासे खायसाठी फार आवडीने आम्ही इथे येतोय. एकदम मस्त, एकदम एन्जॉय. तरी आम्ही फक्त मासे खायसाठी आणि हा लिलाव बघायसाठी येतोय. आम्ही वर्षातून दोन वेळा येतोय. एक उन्हा दापोली हरणे येथे मोठ्या प्रमाणात मच्छीचा लिलाव चाललेला आहे आणि तो कशा प्रकारे चाललेला आहे इथे लिलाव करणाऱ्यांकडनं आपण जाणून घेऊया. दापोली तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेले हरणे हे गाव आज प्रसिद्ध आहे ते तिथल्या मासळी बाजारासाठी. हा बाजार रायगड रत्नागिरीमधील सगळ्यात मोठा बाजार आहे. या बाजारासाठी पर्यटक मोठ्या संख्येने हरणेत येतात. नयनरम्य समुद्रकिनारा आणि निसर्ग सौंदर्य लाभलेले हरणे गाव दापोली शहरापासून 14 किलोमीटरच्या अंतरावर आहे. हरणे गाव हरणे बंदर म्हणून ओळखले जाते. येथील हरणे व पाच पंढरी या गावात कोळी समाजाची मोठी वस्ती असून मच्छीमारीचा व्यवसाय या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात चालतो. दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत हरणेच्या किनाऱ्यावर मासळी बाजार भरतो. त्याआधी मासेमारीसाठी गेलेल्या नौका एक एक करून बंदरात दाखल होऊ लागतात. या नौका येथे जेटी नसल्याने समुद्रात थांबलेल्या असतात. तेथे छोट्या होला नेऊन त्यातली मच्छी आणली जाते. ही मच्छी बैलगाडीत भरून किनारी आणली जाते आणि तिचा लिलाव केला जातो. नमस्कार, माझं नाव भास्कर काशिना चोगले. आता तुम्ही हरणे बंदरातला व्हिडिओ पाहतात. हरणे बंदरामध्ये सकाळ संध्याकाळ दोन वेळचा लिलाव भरतो. सकाळी 8:30 संध्याकाळी 4:30 लिलाव असतो. लिलावाची पद्धत अशी असते की ती 100-100 बोली चालते. 10,000 असेल 10,000 100, 11,000 अशी वाढत जाते. इथं टुरिस्ट लोकांचं आता येणं चालू झालेलं आहे. दिवाळीच्या पिरियडवरती लोकं टुरिस्ट लोकं येतात. पण आत्ता येण्याच्या ह्याच्यामध्येच नेमकं जे माल यायला पाहिजे जेवढ्या प्रमाणात यायला पाहिजे तो माल नाही येत आहे. आणि जो काही माल येतो त्याला अजिबात रेट नाही आहे. उदाहरणार्थ बांगडा, हा बांगडा एवढा स्वस्त जातो आहे की तो फिशमिलला आम्ही जे टाकतो ना कुजलेली मच्छी म्हणतात तशा रेटमध्ये बांगडा जातो आहे. अशी परिस्थिती आत्ता आमच्या मच्छीमारांवर आलेली आहे. आणि ह्या अशा परिस्थितीत धंदा करणे मच्छीमारी जो व्यवसाय आहे तो अक्षरशः मेटाकुटीला आलेला आहे. बाजाराच्या वेळेत पाय ठेवता येणार नाही इतकी गर्दी असते. छोट्या होड्या, मच्छवे, बर्फाची नेआण करणारी वाहने, डिझेलचे कॅन्स, मासेवाहू ट्रक्स, वजन काटे, ट्रे, टोपल्या, बैलगाड्या आणि हजारो मासे यांनी समुद्र किनारा भरलेला दिसतो. येथे छोटी कोळंबी, मोठी कोळंबी, शेवण, लॉबस्टर, पॉपलेट, सुरमई, बांगडा, सौंदाळे, मांदेली, कर्ली, पेडवे, हैत, कानिट, माकूळ, वाकूळ, वाटू, शिंगटा, देप आदी प्रकारचे मासे मिळतात. वाढते डिझेल दर आणि घटते मत्स्य उत्पादन ही मच्छीमारा पुढची मोठी समस्या आहे. हरणे बंदर हे मत्स्य व्यापाराचे एक मोठे केंद्र असून म्हणून विकसित झालेले आहे. दापोलीत येणारा पर्यटक देखील हरणेच्या या मासळी बाजारात मोठ्या संख्येने येतो. मच्छी मार्केटला पहिल्यांदाच असा अनुभव पाहिला की मच्छी मार्केट एकदम सगळ्यात मोठा दापोली शहरात असेल. आणि मच्छी इथं प्रत्येक नमुनाचे भेटते. सुरमय भेटते, बांगडा भेटते, पापलेट भेटते. सगळी मस्त वाटलं मच्छी मार्केटला भेट देऊन. मार्केट भेटपेक्षा खूप स्वस्तामध्ये मिळते. चांगल्या क्वालिटीची मिळते, ताजी मिळते. म्हणून आम्ही घेण्यासाठी झाले आहोत. आम्ही सांगलीहून आलो आहे. सांगली जिल्ह्यातून कवठीपर्यंत गावातून आलो आहे. इथे गेले 15 वर्ष झालं आम्ही या बीचवर येतो आहे. खास मासे खायसाठी फार आवडीने आम्ही इथे येतो आहे. एकदम मस्त, एकदम एन्जॉय, चांगले स्वादिष्ट एक नंबर मासे, ताजे मासे मिळतात. म्हणून आम्ही 15 वर्ष झाले इथे येतो आहे. मी कवठीपर्यंत गावचा आहे, सांगली जिल्ह्यातून आलो आहे. माझं नाव सतीश गणपती पाटील.
एकदम मस्त एन्जॉय, एकदम मस्त वाटतं, एकदम छान वाटतं. माझे नाव रतन संभाई जाधव, राहणार कवठेपुराण, तालुका मिरज, जिल्हा सांगली. जवळजवळ आम्ही इथं 5-7 वर्ष झाले इथं येतोय. हे हर्णे बंदर आम्हासनी एवढं प्रिय आहे की 250 किलोमीटर आमच्या गावापासून 250 किलोमीटर हर्णे बंदर आहे. याला 7 तास लागतात. तरी आम्ही फक्त मासे खायसाठी आणि हा लिलाव बघायसाठी येतोय. आम्ही वर्षातून 2 वेळा येतोय, एक उन्हाळ्यात आणि एक दिवाळी झाल्यानंतर. यावेळी प्लॅनिंग केलं की दिवाळीच्या आधी जायचं.